हॅलो एव्हरीवन, मी सुचित्रा आणि नर्सिंग गुरु किल्लीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टम सिरीजमधला पुढचा व्हिडिओ, जो आहे पल्मोनरी एम्बोलिझमवर. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डिसीज कंडिशन इन रेस्पिरेटरी सिस्टम सिरीज, सो लक्ष देऊन तुम्ही ऐका. वॉट इज पल्मोनरी एम्बोलिझम? पल्मोनरी एम्बोलिझम किंवा पी इज अ सडन ब्लॉकेज इन अ लंग आर्टरी. द ब्लॉकेज युजली इज ड्यू टू ब्लड क्लॉट दॅट ट्रॅव्हल टू द लंग फ्रॉम अ वेन इन ले. सो काय होतं एम्बोलाय म्हणजे काय आहे, तर तुमच्या वेन जो आहे लेगचे पायाचे, त्याच्यामधून आपल्याला वीनस रिटर्न येत असतं टुवर्ड्स हार्ट. सो तिथे जर एखादा क्लॉट असेल तर तो रिटर्न विनस रिटर्न जे ब्लड येतं त्याच्यामधून येताना आपल्या पल्मनरी आर्टरीमध्ये येऊन तिथे ब्लॉक करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर त्याच्यामुळे तिथे तो अडकू शकतो आणि इट कॅन कॉज पल्मनरी आर्टरी ब्लॉकेज, राईट. सो ह्या पिक्चरमध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकता की ब्लड क्लॉट आहे, हाऊ इट हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम फिमोरल वेन अँड देन इट हॅज कम टू पल्मनरी आर्टरी, ठीक आहे. आणि हा कुठे डिस्लॉज होणार, तर जिथे कुठे निमूळता भाग आहे तिथे जाऊन हा डिस्लॉज होणार, राईट. नेक्स्ट काय आहे पल्मनरी एम्बोलाय? इट क्लॉग्स द आर्टरी दॅट प्रोव्हाइड्स ब्लड सप्लाय टू अ पार्ट ऑफ लंग. The embolus is not only prevents exchange of oxygen and carbon dioxide, but it also decreases blood supply to lung itself, potentially causing lung tissue to die. ठीक आहे, आता या चित्रामध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकता. सगळ्यात पहिलं काय झालं आहे की क्लॉट आहे जो आपल्या विनस रिटर्नमधून आलेला आहे पल्मोनरी आर्टरीमध्ये. आता पल्मोनरी आर्टरीमध्ये पल्मोनरी ट्री आपल्याला माहिती आहे की निमुळती होत जाते. सो जिथे कुठे फाईन स्ट्रक्चर आहे तिथे जाऊन तो डिस्लॉज होतो. डिस्लॉज झाल्यानंतर त्या ठिकाणच्या पुढचा जो भाग आहे पल्मोनरी आर्टरीचा, तिथे व्यवस्थित ब्लड सप्लाय होऊ नाही शकत. तिथला भाग काय होणार, ऑटोमॅटिकली निक्रोज होणार, डाय होणार, कारण लॅक ऑफ ब्लड सप्लाय. त्याच्यामुळे लॅक ऑफ ऑक्सिजन होतं, इट कॉजेस हायपोक्सिया अँड देन टिश्यू नेक्रॉसिस. ओके, नेक्स्ट कॉजेस काय आहेत, कारण काय आहे, कशामुळे हे होऊ शकतं. सो देअर आर नंबर ऑफ कॉजेस, वी कॅन डिस्कस फ्यू. लाईक फर्स्ट आहे व्हिनस्टेसिस, म्हणजे स्लोईंग ऑफ ब्लड फ्लो इन वेन्स. आपल्या पायाच्या ठिकाणी काय झालंय, वेन मधलं ब्लड जे आहे ते स्लो झालंय. कशामुळे होऊ शकतं, प्रोलॉंग इम्मोबिलायझेशन, म्हणजे तुम्ही हालचाल जास्त नाही आहे त्याच्यामुळे होऊ शकतं. म्हणजे ऑपरेशन झालंय, सर्जिकल पेशंट्स आहे त्याच्यामुळे होऊ शकतं, ओल्ड एज पीपल आहे त्याच्यामुळे होऊ शकतं. प्रोलॉंग सिटिंग, ट्रॅव्हलिंग जर असेल, कंटिन्युअस सिटिंगवाला जॉब आहे त्याच्यामुळे जास्त हालचाल नसते त्याच्यामध्ये होऊ शकतं. किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की फ्लाईट्स आहेत 15-15, 20-20 तासाच्या, कधी कधी 2-2 दिवसाच्या फ्लाईट्स ट्रॅव्हल करायला लागतं, त्यावेळेस येऊ शकतात. वेरिकोज वेन्स आहेत, ऑलरेडी वेन्समध्ये प्रॉब्लेम आहे तर होऊ शकतं. स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली असेल तर होऊ शकतं. सेकंड फॅक्टर काय आहे की हायपर कोॲग्युलेबिलिटी, म्हणजे काय, ड्यू टू रिलीज ऑफ थ्रॉम्बोप्लास्टिन आफ्टर इंजुरी किंवा सर्जरी. सो कुठल्याही प्रकारच्या इंजुरीजमध्ये पॉसिबल आहे, ट्यूमर असेल, पॅनक्रियाटिक जी आहे त्याच्यामध्ये होऊ शकतं. किंवा इन्क्रीज झालाय प्लेटलेट काउंट, सो दॅट इज पॉलिसायथेमिया, किंवा स्प्लेनेक्टमी झालेली असेल त्याच्यामध्ये ॲज अ कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. सो दिस इज द कॉज ऑफ हायपर कोॲग्युलेबिलिटी. नंतर काय आहे विनस एंडोथेलियल डिसीज, तो कधी होतो, थ्रॉम्बोफ्लेबायटिस, ठीक आहे. सो देर इज इन्फ्लमेशन ऑफ वेन्स, किंवा वॅस्क्युलर डिसीजेस आहेत, किंवा एखादं फॉरेन बॉडी आहे जे आय व्ही किंवा सेंट्रल वेनस कॅथेटर जेव्हा पेशंटना आपण लावतो तेव्हा व्यवस्थित आपण एअर नाही काढून टाकली आहे, आणि त्या एअर काढून न टाकल्यामुळे काय पॉसिबल आहे की एअर एम्बोलाय आपल्या पेशंटच्या सर्क्युलेशनमध्ये जाऊ शकतो. नेक्स्ट आहे सर्टन डिसीज कंडिशन, डिसीज कंडिशन ज्याच्यामध्ये ब्लड स्टेसिस होऊ शकतं. ब्लड जे आहे ते एखाद्या ठिकाणी थांबू शकतं. स्टेसिस या शब्दाचा बेसिकली अर्थ काय, की आपल्या शरीरामध्ये जे आपलं ब्लड आहे ते एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्याची स्वतःची अशी घनता आहे ज्याच्यामुळे ते व्यवस्थित फ्लो होतं, आपल्या ब्लड वेसल्समधून इझिली पास थ्रू करतं. जेव्हा कधी त्याचं जे आहे घनता ती वाढते, त्याची विस्कॉसिटी वाढते बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ रिझन्स, ते स्टेसिस करतं, म्हणजे एखाद्या ठिकाणी जमा होतं इन्स्टेड ऑफ फ्लोईंग. दॅट इज अ स्टेसिस, दॅट इज अ बेसिक थिंग टू अंडरस्टँड. कधी होऊ शकतं, हार्ट कंडिशन्स आहेत, हार्ट डिसीजेस, त्याच्यामध्ये काय होतं, व्यवस्थित आपलं हार्ट जे आहे ते पंपच करत नाही आहे तर त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. एखादा ट्रॉमा असेल, स्पेशली फ्रॅक्चर, पेल्विस वगैरे, त्यावेळेला पॉसिबल आहे. त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह स्टेटस आपण आधी म्हणलो तेव्हा, किंवा डायबिटीसमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॉट हॅपन्स इन अ स्टेट ऑफ डायबिटीस ऑल्सो, ब्लड शुगर लेवल्स आर राईज. म्हणजे घनता जी म्हणाली तर ब्लड विस्कॉसिटी इट इन्क्रीजेस. COPD मध्ये पॉसिबल आहे की हे होऊ शकतं. त्याच्यानंतर काय, COPD अगेन आय हॅव डिस्कस्ड इन डिटेल, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज चेकआउट, सो यू विल कम टू नो.
हे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम सिरीजचा भाग आहे. सो ऑल आर डिपेंडेंट ऑन इच अदर. एक डिसीज कंडिशन दुसऱ्या डिसीज कंडिशनला लीड करते. नेक्स्ट काय आहे, अदर प्री डिस्पॉझिंग कंडिशन्स लाईक एज, ओबेसिटी, प्रेग्नन्सी किंवा सर्टन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स चालू आहेत पेशंटला, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये सुद्धा पॉसिबल आहे पल्मोनरी एम्बॉलिझम होऊ शकतो. लास्टला दिलेलं आहे कन्स्ट्रक्टिव्ह क्लोदिंग, लाईक फॉर एक्झाम्पल इफ द क्लोदिंग आर लाईक टू टाईट देन इट इज पॉसिबल दॅट इट कॅन हॅपन. नेक्स्ट काय आहे, पॅथोफिजिओलॉजी, हाऊ इट हॅपन्स. सो फर्स्ट वेन दिस थ्रॉम्बस, वॉट इट डज बेसिकली इट एंटर इट इट आयदर पार्शली म्हणजे इनकम्प्लीट किंवा कम्प्लिटली पल्मोनरी आर्टरीला ब्लॉक करतं. त्यावेळेस काय होतं, एल्व्हिओलाय डेथ स्पेड इन्क्रीजेस. एल्व्हिओलाय डेथ स्पेड इन्क्रीज झाल्यामुळे एल्व्हिओलाय रिसीव्ह्स लिटल ऑर नो ब्लड फ्लो. सो ऑटोमॅटिकली गॅस एक्सचेंज कमी होतो. ऑलरेडी आपण सगळ्या डिसीज कंडिशनमध्ये बेसिक गोष्ट आपण डिस्कस केली आहे, जेव्हा आपण एल्व्हिओलायमध्ये इनफ ऑफ ब्लड सप्लाय येत नाही आहे, ऑक्सिजन येत नाही आहे, तेव्हा गॅशेस एक्सचेंज होत नाही, ऑक्सिजन शरीरात मिळत नाही आणि इन रिटर्न आपल्या कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं, फर्दर देर इज मिसमॅच ऑफ ऑक्सिजन अँड सी ओ टू एक्सचेंज. सो देर इज व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच विच हॅपन्स. त्याच्यानंतर काय होतं, the hemodynamic consequences increases the pulmonary artery pulmonary vascular resistance, vasoconstriction and reduced size of pulmonary vascular bed. This results in an increase in pulmonary artery pressure. In return it increases right ventricular work. So ithe kay ho shakta, tumhi ya chitramare bolu shakta, आपल्याकडे नॉर्मल ब्लड फ्लो कसा होतो, तर फर्स्ट सुपिरियर वेना कावा आणि इन्फिरियर वेना कावामध्ये येतं व्हिनसचा जो ब्लड फ्लो आहे तो, व्हिनस रिटर्न, राईट. त्याच्यानंतर काय होतं, राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकलमध्ये गेल्यानंतर ते पल्मनरी आर्टरीमध्ये जातं. सो हियर इज द पॅसेज, व्हॉट हॅपन्स इन पल्मनरी आर्टरी, जी छोटी छोटी निमुळती होऊ जाते पल्मनरी ट्रीजमध्ये गेल्यानंतर. इथे लक्ष देतं की तो क्लॉट जो आहे तो जमा झालेला आहे, आता पुढे ब्लड जात नाहीये. ऑटोमॅटिकली जर एखादी गोष्ट पुढे जात नाही असेल आणि मागून मात्र येतोय ब्लड फ्लो, राईट, त्यामुळे काय होणार, पल्मोनरी वॅस्क्युलर रेझिस्टन्स, पल्मोनरी आर्टरीमध्ये रेझिस्टन्स जमा होणार. ते काय करणार, प्रेशर इन्क्रीज करणार पल्मोनरी आर्टरीचं. एकदा पल्मोनरी आर्टरीचं प्रेशर इन्क्रीज झालं की ते काय करणार, बॅक फ्लो म्हणजे रिटर्न, मागे ते काय देणार, प्रेशर देणार. आता मागे प्रेशर देणार म्हणजे काय देणार, पल्मोनरी आर्टरीच्या मागे काय आहे, तुमचं राईट वेंट्रिकल आणि राईट एट्रियम, जिथून पल्मोनरी आर्टरीमध्ये ब्लड गेलं. ऑटोमॅटिकली जर पल्मोनरी आर्टरीचं प्रेशर इन्क्रीज झालं ते राईट साईडच्या हार्टचं प्रेशर वाढवणार आणि त्याच्यामुळे राईट साईडला हार्ट फेलियर होणार. इट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पॅथोफिजिओलॉजी. बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही की पल्मोनरी इम्बोलिझममुळे हार्टला कसं इफेक्ट होऊ शकतो किंवा हाऊ इट कॅन अफेक्ट द राईट साईडेड हार्ट फेलियर. ठीक आहे, सो दिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पल्मोनरी आर्टरी, हाऊ इट कॉजेस राईट साईडेड हार्ट फेलियर. ठीक आहे, इन रिटर्न पुढे काय होत राहणार, राईट वेंट्रिक्युलर फेलियर झाल्यानंतर इट कॅन फर्दर लीड टू डिक्रीज इन कार्डियक आउटपुट, राईट. आता आपण काय म्हटलं की आपलं पल्मोनरी आर्टरी बेसिकली हेल्प करते ऑक्सिजन शे करायला ब्लडचं, आता तीच जर व्यवस्थित काम करत नाही, तीच बॅक प्रेशर देते, राईट साईडचं प्रेशर वाढतोय, ऑटोमॅटिकली लेफ्ट साईडला जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे ते कमी होत गेलं. ते कमी झालं तर जेव्हा हार्ट आपलं पंप आउट करणार ते जे ब्लड बाहेर देत आहे ते पण ऑटोमॅटिकली कमीच होणार आहे, राईट. त्यामुळे तिथे पॉसिबलच नाही आहे की तुमचं हार्टचं आउटपुट व्यवस्थित असेल. सो कार्डियक आउटपुट टोटल कमी होतं. सो हे सेकंड रिझन आहे, ते तुम्हाला कदाचित गिव रिझन्समध्ये विचारलं जाऊ शकतं, वायवामध्ये विचारलं जाऊ शकतं की पल्मोनरी एम्बॉलिझममध्ये कार्डियक आउटपुट कमी का होतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट पॅथोफिजिओलॉजीचं. तुमची ही क्लिअर झाली इथे पल्मोनरी एम्बोलिझमची, तुमचे हार्टचे जे कंडिशन्स आहेत सी सी एफ कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर, ते त्याची पॅथोफिजिओलॉजी सुद्धा तुम्हाला समजणं हेल्पफुल होईल. वॉट कॅन बी द सायन्स अँड सिमटम्स. ओके, आता ऑलरेडी आपण पॅथोफिजिओलॉजीमध्ये बघितलेलं आहे, जर तुम्हाला व्यवस्थित कळले असेल तर व्हेरी इझी टू अंडरस्टँड. लॉस ऑफ कॉन्शियसनेस का, कारण तुमचं जर कार्डियक आउटपुट कमी झालेलं आहे तर ऑटोमॅटिकली ब्रेनला जो ब्लड सप्लाय मिळतो तो कमी झाला आहे त्यामुळे. त्याच्यानंतर कॉफ, क्रॉनिक कॉफ इट कॅन कॉज. कॉफिंग कॉफ कशामुळे होणार, की जसं म्हटलं की क्लॉट काहीतरी जमा झालेलं आहे पल्मोनरी आर्टरीजमध्ये. सो आपली ऑटोमॅटिकली जी एक कपॅसिटी आहे बॉडीची टू एक्सपेल आउट द रिझन्स, जे काही ब्लॉकेज आहे ते काढून टाकण्याचं. सो ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम पर्सन विल हॅव कॉफ, जे काही पल्मोनरी वॅस्क्युलेचरला ऑब्स्ट्रक्ट करतंय इट कॅन कम आउट. कॉफिंग ऑफ ब्लड, ठीक आहे,
आता कॉफिंग ऑफ ब्लड अगेन, जेव्हा विश विगरस कॉफिंग होतं देन देर इज पॉसिबिलिटी की साईडच्या जे कॅपलरीज आहेत दॅट कॅन अफेक्टेड. नेक्स्ट काय अनएक्सपेक्टेड शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, सो पेशंट विल हॅव डिझनिया. ऑलरेडी वी हॅव सेड की कार्डियक फेलियर इज हॅपनिंग ऑटोमॅटिकली, पेशंट इज नॉट गेटिंग इनफ ऑफ ऑक्सिजन, सो इट इज लिडिंग टू ऑल द सिमटम्स ऑफ फेलियर, रेस्पिरेटरी फेलियर ॲज वेल ॲज इट कॅन कॉज कार्डियक फेलियर. सो शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होणार. वीज वी नो इट्स लाईक अ व्हिसल, यू कॅन हिअर द साऊंड, त्याचा व्हिसलसारखा आवाज, शिटीसारखा आवाज पेशंटच्या तोंडातून येणार पेशंट श्वास घेत असताना, कारण नॅरो झालेल्या स्पेसमधून ब्लड सपोर्ट ऑक्सिजन जे आहे किंवा तुमची एअर आहे ती पास होते आहे. डल चेस्ट पेन पेशंटला होऊ शकतो. सो दीज आर द सिमटम्स. मॅनेजमेंट, हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द पेशंट विथ द पल्मोनरी एम्बोलिझम. सो व्हेरी इम्पॉर्टंट, वी कॅन गिव्ह द अँटीकॉयगुलंट ड्रग्स टू द पेशंट सो दॅट पेशंटचं जे ब्लड आहे ते व्यवस्थित फ्लो होईल, ठीक आहे, कोॲग्युलेशन व्यवस्थित होईल. नेक्स्ट आहे क्लॉ, पेशंटला आपण देऊ शकतो क्लॉट जे ऑलरेडी जमा झालेले आहे, जे पल्मनरी वॅस्क्युलेचरमध्ये अडकलेले आहेत ते डिझॉल्व्ह होण्यासाठी वी कॅन गिव्ह थ्रॉम्बोलायटिक्स टू द पेशंट. सो दिस आर द टू ड्रग ऑफ चॉईसेस विच कॅन बी डन फॉर द पेशंट. नेक्स्ट आहे सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये वी डो गो फॉर एम्बोलेक्टमी. नाव एम्बोलेक्टमी इज अ मेडिकल टर्म, एम्बोलेक्टमी सो प्रिफिक्स काय एम्बोला आहे आणि एक्टमी काय आहे, इट्स अ रिमूव्हल, राईट. सो एक्टमीमध्ये कसं सर्जिकली काढून टाकतात, तर वी बेसिकली हिअर परफॉर्म अ प्रोसिजर वेन इन कॅथेटर इन्सर्ट केलं जातं आणि त्यानंतर आपण एंजिओग्राफिक बेसिकली करतो की ती क्लॉट आहे काय समजून घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर वी अगेन गिव्ह थ्रॉम्बोलायटिक थेरपीज फॉर द पेशंट. एव्हरीथिंग इज डन, पण हे जर नाहीच होत असेल तर तो सर्जिकली क्लॉट काढून टाकायला लागतो, दॅट इज एम्बोलेक्टमी, इट्स अ रिमूव्हल ऑफ एम्बोलाय. आय व्ही सी इन्फेरियर वेना कावा फिल्टर्स, आता आय व्ही सी फिल्टर्स का लावले जातात, आपल्याला माहिती आहे की पेशंटला जे हे क्लॉट येत आहे ते कुठून येत आहे, तर व्हीनस ब्लड फ्लो येतोय त्याच्यामधून. सो व्हीनस ब्लड फ्लो जो येतोय तिथूनच येताना हे क्लॉट जे आहेत ते ट्रॅप करण्यासाठी फिल्टर लावले जातात, ज्याला आय व्ही सी फिल्टर म्हणतात. सो दॅट पेशंट विल नॉट हॅव ब्लड ज्याच्यामध्ये ब्लड क्लॉट अक्युम्युलेट झालेला आहे. सो हे दोन जे आहे मॅनेजमेंट ते पेशंटसाठी केले जातात. नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स. सो ऑलवेज प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. सो आपण मोस्टली जर बघितलं तर स्टेसिस, ब्लड जे स्टेसिस आहे किंवा व्हीनस पूल व्यवस्थित झालेला नाही आहे त्याच्यामुळे पल्मोनरी एम्बोलाय किंवा एम्बोलायझम डेव्हलप होतो, राईट. सो जर एअरचा असेल तर ऑफकोर्स इट्स एम्बोलाय, इट्स अ क्लॉट देन यू कॅन कॉल इट एज थ्रॉम्बाय. सो कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स म्हणजे आपण काय सांगू शकतो पेशंटला की स्टॉकिंग्स जे आहे ते तुम्ही पायामध्ये घाला जेणेकरून तुमच्या पायावरती प्रेशर येईल. प्रेशर आल्यानंतर काय होणार, तुमचं जे ब्लड आहे व्हीनस आपल्या वेन्समध्ये पायांच्या ते व्यवस्थित काय होणार, पुल होणार कुठे, टुवर्ड्स युअर हेड. सो इट इज गोइंग टू गिव्ह अन इफेक्ट टू द पेशंट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, यूज ऑफ न्यूमॅटिक कंप्रेशन्स, ठीक आहे. अगेन दे आर ऑल्सो सेम कंप्रेशन डिव्हायसेस विच इज हेल्पफुल, त्याला सिक्वेन्शियल कॉम्प्रेशन डिव्हायसेस पण म्हणतात, ज्याच्यामुळे कॉम्प्रेशन सुरू होतं स्पेशली पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट्समध्ये, इट इज हेल्पफुल इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द क्लॉट्स. फिजिकल ॲक्टिव्हिटी, जर तुमचं सिटिंग टाईप जॉब असेल, जास्त ट्रॅव्हलिंग करत असाल तुम्ही, तर तुम्हाला तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला पिरियॉडिकली ब्रेक घेणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा जो हे ब्लड सप्लाय आहे तो व्यवस्थित रेग्युलर राहील. आणि ड्रिंक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स, राईट. सो जर तुम्ही प्लेंटी ऑफ फ्लुइड्स घेत आहात, व्यवस्थित वॉटर आहे तुमच्या शरीरामध्ये, सो ऑटोमॅटिकली वॉट विल हॅपन, यू विल हॅव गुड अमाऊंट ऑफ ब्लड फ्लो, विस्कॉसिटी चांगली असेल. सो दिस इज ऑल अबाउट पल्मोनरी एम्बॉलिझम, ठीक आहे. नर्सिंग मॅनेजमेंट हिअर यू कॅन से दॅट डिपेंडिंग अपॉन पेशंटची कोणती सर्जरी झालेली आहे, कोणती मॅनेजमेंट झालेली आहे, ॲज पर दॅट यू हॅव टू मॅनेज द पेशंट, राईट. ऑलरेडी रेस्पिरेटरी सिस्टम सिरीजमध्ये इव्हेंच्युअली प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हाऊ इट कॅन बी हेल्पफुल फॉर द पेशंट नर्सिंग केअर. सो द सिमिलर थिंग्स, कुठलं सिमटम्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला पेशंटला डील करायचं आहे आणि पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेज करायचं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नर्सिंग गुरुकिल्लीसोबत. तोपर्यंत टेक केअर.